नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एमएम निहाळी विद्यालयामधील विद्यार्थिनींची छेडछाड केल्यानं संतप्त विद्यार्थिनींसह सर्व शिक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये केलं धरणे आंदोलन। संगमनेरमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांनीच फिरवलीये पाट, संतप्त गणेश मंडळांनी केलाय रोष व्यक्त। चेडगाव इथे छप्पर पेटवून सख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल। आणि जाणाई उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी रकमेमध्ये झालाय अपहार, बारामती मधील 5 गावांमधून ग्रामपंचायत मध्ये तक्रार दाखल। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। विद्यालयीन तरुणींची काही तरुणांनी छेडछाड केल्यामुळे संतप्त झालेल्या एमएम निहाळी विद्यालयामधील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आणि छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करा अशी मागणी केली आहे। दरम्यान यावेळी इथे धरणे आंदोलन देखील करण्यात आलंय। विद्यालयीन तरुणींची काही तरुणांनी छेड काढल्यामुळे संतप्त झालेल्या एमएम निहाळी विद्यालयामधील विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आणि छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करा अशी मागणी केली आहे। या घटनेमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणांना विरोध करणाऱ्या एका विद्यार्थ्यास सुद्धा मारहाण झाली आहे आणि एका शिक्षकास दमदाटी झाली आहे, त्यामुळे आंदोलनामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते। सकाळी 10:30 सुमारास एमएम निहाळी विद्यालयामधील काही विद्यार्थिनींची काही शहरामधीलच काही तरुणांनी तसे दुचाकीवरून आलेल्या 4 ते 5 तरुणांनी या तरुणींची छेडछाड केली। हा प्रकार सुरू असताना याच विद्यालयामध्ये शिकत असणारा विद्यार्थी अक्षय शिरसाठ यानं छेडछाड करणाऱ्या तरुणांना जाब विचारला असता त्याला छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारामध्ये जाऊन मारहाण केली आहे। ही मारहाण सोडवण्यासाठी एक शिक्षक तिथे गेले होते, त्यावेळी त्यांना सुद्धा छेडछाड करणाऱ्या तरुणांनी दमदाटी केली आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी थेट पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आणि पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच धरणे आंदोलन सुरू केलंय। यावेळी बोलताना विद्यालयामधले शिक्षक के एन नरोटे म्हणाले की विद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींची काही टार्गेट तरुण नेहमी छेडछाड करतात, यापूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल करून देखील उपयोग झाला नाहीये। शाळा भरतेवेळी आणि सुटतेवेळी ठराविक तरुण मोटरसायकलीवरती इथे येतात आणि मुलींची छेड काढतात। दरम्यान ज्या तरुणांनी छेडछाड केली त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असं त्यांनी म्हटलंय। परंतु मी पीआय साहेबांना आवर्जून हे सांगू शकतो आणि त्या घटना आम्ही प्रत्यक्षात अनुभवल्यात, पाहिल्यात आणि अत्यंत वाईट वाटण्याजोगे आहेत, हे आम्ही सगळं तुम्हाला सांगितलंय। त्या गुंड प्रवृत्तीची माणसं शाळेत गेटवर शिपाई असताना डायरेक्ट आत येतात आणि ग्राउंडवर फिरत राहतात, मुला मुलींना त्रास देतात, कट मारले जातात आणि एवढंच नाही तर शिक्षकांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं, अर्वाच्य पद्धतीनं बोललं जातं आणि मग शाळेकडे येणारा मार्ग मुला मुलींचा आणि या मुला मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आम्हाला जर असा त्रास होत असेल तर आमचं काम आहे तुमच्याकडे येणं आणि त्याची तुम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधित गुंड प्रवृत्ती करणाऱ्या तरुणाला त्यांना शासन केलं पाहिजे। आणि आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत हे शासन होत नाही तोपर्यंत आमचे विद्यार्थी इथून जागा सोडणार नाही। मी आदरणीय निरीक्षक सरांना विनंती करतो की सर, या पाथर्डी शहरातील, या पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे ते आमच्या शाळेमध्ये दूर दूर येतात, बसनी येतात, जीपनी येतात, काही पालक त्यांना मोटरसायकलवर आणून सोडतात, कशासाठी? फक्त आमच्या विश्वासावर, आमच्या विश्वासासाठी ते। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोरे म्हणाले की काही गुंड विद्यालयाच्या आवारामध्ये येऊन मुलींची छेडछाड करतात, विरोध केला तर आम्हालाच दमदाटी करतात, या तरुणांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। सोडतात आणि जर त्यांच्या विश्वासाला जर तडा जात असेल, आमचे हे जे लेकरं आहे हे आमच्या शाळेमध्ये येऊन जर दुखी होत असेल तर आदरणीय निरीक्षक साहेब मी नम्र विनंती करतो की आम्ही कदापि सहन करणार नाही, कारण या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी पालक लोक आमच्यावर सोपवत असतात आणि मग ही जबाबदारी जर पेलवण्यात
जर आम्ही काहीतरी हलगर्जीपणा केला तर प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभं राहणार आहे. आणि म्हणून मी विनंती करतो की आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जी आशा घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे त्या आशेची पूर्ती त्या आशेचं आश्वासन आज तुम्ही आम्हाला द्यायचं आहे. आम्हाला कोणाला विठीच धरायचं नाही. आमचा फक्त एकच विचार आहे की आमच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. आंदोलनाला पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे हे सामोरे गेले आणि त्यांनी या प्रकरणामधील आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं. मात्र तरी देखील आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला. यानंतर सर्व आंदोलकांशी पुन्हा एकदा रमेश रत्नपारखे यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. बरोबर आहे. आम्ही तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि कडक कारवाई करणार त्यात काही शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगणं आहे की जिथं जिथं चुकीचं काय दिसतंय ते शिक्षकांचं पालकांचं एक महत्त्वाचं काम आहे की त्यांनी त्यांचा मोबाईल वापरायचा आहे, अँड्रॉईड मोबाईल, फोटो काढायचे, व्हिडिओ शूटिंग करायचं, आम्हाला पाठवून द्यायचं आहे. माझा नंबर घ्यायचा आहे वैयक्तिक. मला केव्हाही फोन केला तर मी मदतीला येणारच आहे. पण शिक्षकांच्या मार्फतीने आलं तर चांगलं राहील. आणि तुमची अडचणी, तुमच्याकडचा जो मोबाईल आहे ते तुमचं हत्यार आहे, ते वापरा. मोबाईलवर जिथं चुकीचं दिसतं फोटो टाका, आम्हाला आणून कारवाई करायला सोयीस्कर राहील. आजच्या घटनेची आम्हाला काही जाण नसताना, आम्ही निघालो असताना तुम्ही आलेले आहात. तुम्ही तक्रार द्या, कडक कारवाई करणार, कोणाला स्पेअर केलं जात नाही. या आंदोलनामध्ये विद्यालयामधील शिक्षक श्रीकांत निहाळी, MP आव्हाड, किशोर पडोळे, बाळासाहेब ढाकणे, कृष्णा आंधळे, शिवाजी बडे, दिलीप राजळे, छया निहाळी, अपर्णा शेटे, किसन आव्हाड हे सहभागी झाले होते. या संदर्भात अक्षय शिरसाट याच्या तक्रारीवरनं पोलिसांनी 6 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान संध्याकाळी उशिरापर्यंत या प्रकरणामधील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. नुकतेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या आजी यांचं निधन झालं. मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी त्यांचं सांत्वन केलंय आणि सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र 2 गिर्यारोहकांनी महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च कळसुबाई शिखरावरती जाऊन कैलासवासी सिंधुताई विखे पाटील यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री आणि खासदार सुजय विखे यांच्या आजी यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांच्या या दुःखामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी त्यांना सांत्वन करून सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतु 2 गिर्यारोहकांनी महाराष्ट्रामधील सर्वोच्च कळसुबाई शिखरावरती जाऊन कैलासवासी सिंधुताई विखे पाटील यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. महागोविंद आणि दिव्यांग असलेल्या चैतन्य कुलकर्णी यांनी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रामध्ये सर्वात उंचीवरचं म्हणजे कळसुबाई शिखरावरती जाऊन कैलासवासी सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संपूर्ण विखे पाटील कुटुंब या दुःखामधनं सावरू दे अशी देखील कळसुबाई देवीला त्यांनी प्रार्थना केली आहे. आताच 15 ऑगस्टच्या दिवशी गिर्यारोहक शिवाजी महागोविंद यानं बीड ते कळसुबाई शिखर असा सायकलवरती प्रवास करून कळसुबाई शिखरावरती स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला होता. सचिन खरासी, 24 तास, अकोले. कर्जत तालुक्यामधील ग्रामपंचायतमध्ये काम करणारे संगणक परिचालक यांना मागील 1 वर्षापासून मानधन मिळालं नाहीये. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र IT महामंडळामध्ये समावेश करावा यासह इतर मागण्यांसाठी कर्जत तालुक्यामधील सर्व संगणक परिचालक यांनी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केलं. कर्जत तालुक्यामधील ग्रामपंचायतमध्ये काम करणारे संगणक परिचालकांना मागील 1 वर्षापासून मानधन मिळालं नाही आहे. तसेच या सर्व कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र IT महामंडळामध्ये समावेश करावा यासह इतर मागण्यांसाठी कर्जत तालुक्यामधील सर्व संगणक परिचालक यांनी पंचायत समितीच्या समोर धरणे आंदोलन केलं आहे. यावेळी युवा नेते रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल तोरडमल, तालुका अध्यक्ष हनुमान सूर्यवंशी, उपाध्यक्ष विजय पिसे, सेक्रेटरी मंगेश थोरात, तालुका संघटक कुमार कापसे, नितीन सुद्रीक यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. आज कर्जत तालुक्यामध्ये संगणक परिचालक त्यांची असोसिएशन त्यांच्या माध्यमातून इथं आज आंदोलन चालू आहे. आणि त्या आंदोलनामध्ये त्यांच्या हक्काच्या काही मागण्या आहेत. गेलं वर्ष झालं त्यांचं पेमेंट वेळेवर होत नाही. पेमेंट देत असताना एका कंपनीला, प्रायव्हेट कंपनीला 12,000 रुपये दिले जातात आणि ते 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून घेतले जातात. आणि त्यांना अख्खा जे पेमेंट आहे ते 1 वर्ष आधी दिलं जातं आणि त्याच्यातून 6,000 रुपये महिना हे 72,000 वर्षाला हे या युवकांना, तिथे काम करणाऱ्या लोकांना, ते त्यांचं हक्काचं असतानासुद्धा त्यांना गेलं वर्ष झालं त्यांना मिळालं नाही. या सर्वांची मागणी अशी आहे की ते एक जे अडकलेलं पेमेंट आहे ते पटकन द्यावं. यांच्यातले काही जणं, त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे आणि त्यांना ते पैसे मिळाल्याशिवाय त्यांना दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत चालल्या. दोन, त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही 6,000 रुपये आम्हाला देता आणि ते देत असताना इतर ती दुसरी कंपनी आहे त्याला तुम्ही 6,000 रुपये देता. ह्यात होतं असं की सगळी कामं हे करत असतात आणि ते 6,000 का दिले जातात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना देण्यापेक्षा 12 ते 15,000 रुपये ह्यांचा जर पगार वाढला तर त्याच्यातून ह्या सर्व लोकांचा फायदा होऊ शकतो. तिसरी यांची महत्त्वाची मागणी आहे की हे एका ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना तिथे एखादा सरपंच बदलला गेला नाही तर तिथे सत्ता बदलली गेली तर यांना अडचण काही प्रमाणात होऊ शकते आणि त्याच्यामध्ये मग त्यांना तात्पुरतं हा नोकरीचा एक स्रोत होऊ शकतो. मग ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी व आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी व लोकांचे विषय अडचणी सोडून देण्यासाठी आणि आमच्या परिवाराला एक शाश्वत अशी सोय होण्यासाठी त्यांचा एक आयोग करावं आणि त्या आयोगाच्या माध्यमातून त्यांचे सर्व निर्णय तिथे घेण्यात यावे असं या लोकांचं म्हणणं हे या तालुक्यामध्ये आहे. जामखेडलाही काही जणं बसले आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तिथे असणारे हे सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तिथं बसलेत आणि मला अपेक्षा आहे की हे सरकार कुठेतरी ह्यांच्या मागणी समजून घेईल. याच्या आधीच्या काळात मुंडे साहेबांच्या माध्यमातून, धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून ही मागणी विधान परिषदमध्ये मांडली होती तेव्हा तिथं CM साहेबांनी सांगितलं होतं की 8 दिवसात ती मागणी आम्ही पूर्ण करू. त्याला वर्ष गेलं तरी अजून ती झाली नाही. फक्त ते स्वतःच्या हक्कासाठी लढत असेल तर त्यांना तो हक्क मिळावा अशी मी इथं सरकारला रिक्वेस्ट करतो. ग्रामपंचायत संगणक परिचालक या संघटनेचे कर्जत आणि जामखेड इथे आंदोलन सुरू आहे. यामध्ये मागील 1 वर्षापासून त्यांना मानधन मिळालं नाहीये. ही बाब फारच गंभीर आहे. आजच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये ते विना मानधन काम करताय, त्यामुळे त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल हाच मोठा प्रश्न आहे. मानवतेच्या भावनेमधनं पाहिलं तर त्यांना दरमहा किमान 15,000 रुपये वेतन मिळालं पाहिजे. ही मागणी त्यांची योग्य आहे. तसेच त्यांच्या इतरही अनेक मागण्या आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला होता, मात्र मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार यांनी याबाबत आश्वासन देऊन वेळ मारून दिली, त्यामुळे या सर्वांवरती आंदोलनाची वेळ आली आहे. या सर्वांना आमचा पाठिंबा आहे, सरकारनं त्यांच्या सर्व मागण्यांचा विचार करावा असं यावेळी तालुका अध्यक्ष अमोल तोरडमल यांनी म्हटलंय. संगणक परिचालक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. तरी यानिमित्त मला असं सांगावंसं वाटतं, ह्या शासनाने मागील 5 वर्षात संगणक परिचालकाची एकही मागणी मान्य केलेली नाही. संगणक परिचालकाची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे IT महामंडळात संगणक परिचालकांचा समावेश होण्यासाठी. गेली 5 वर्ष संगणक परिचालक आझाद मैदान झाले, नागपूरला आंदोलन झाले, या दोन्ही आंदोलन केले, परंतु शासनाने यात फक्त आश्वासने दिली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण आश्वासन दिले, माननीय पंकजाताई मुंडेंनी, ग्रामविकास मंत्री यांनी फक्त आश्वासन दिले. संगणक परिचालक संघटनेच्या प्रत्येक ऑपरेटरला, कोणत्याही ऑपरेटरला 1 वर्षापासून पगार नाही आहे. सरसकट 15,000 रुपये मानधन ही आमची मागणी आहे. IT महामंडळात समावेश व्हावा ही पण आमची मागणी आहे. शासन ह्या आमच्या मागण्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे आणि आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक पंचायत समितीमध्ये धरणे आंदोलन केलेले आहे. तरी तुमच्या निमित्ताने मी शासनाला एवढं सांगू इच्छितो, शासनाने 27,000 संगणक परिचालकाचा कुठेतरी विचार केला पाहिजे. त्यांचे संपूर्ण आयुष्य, त्यांचे पोट ह्या कामावर अवलंबून आहे.
त्यामुळे शासनाने ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सर्व संगणक परिचालकाला किमान 15,000 रुपये वेतन दिले पाहिजे आणि आयटी महामंडळात त्यांचा समावेश केला पाहिजे, एवढीच मागणी. कर्जत तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतनं संगणक परिचालक हे इथे धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेत. आम्ही मागील 5 वर्षांपासून आमचा समावेश आयटी महामंडळामध्ये करावा आणि मानधन 15,000 रुपये मिळावं यासाठी आंदोलन करतो आहोत, पाठपुरावा करतो आहोत. यासाठी मुंबई येथील आझाद मैदान आणि नागपूर इथे धरणे आंदोलन देखील करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मागण्या मान्य करू असं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पाळलं नाहीये. त्यामुळे धरणे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. दरम्यान आमच्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात असं यावेळी सांगण्यात आलंय. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आगामी गणेश उत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये पोलीस, महसूल, नगरपालिका, महावितरण, पाटबंधारे विभागामधील अधिकारी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्त आणि मोहरम निमित्त मुस्लिम बांधव यांची शांतता कमिटीची बैठक 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीकडे अधिकाऱ्यांनीच पाठ फिरवली, त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. गणेशोत्सव आणि मोहरम हे सण तोंडावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये पोलीस, महसूल, नगरपालिका, महावितरण, पाटबंधारे आदी विभागामधील अधिकारी आणि शहरामधील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, गणेश भक्त आणि मोहरम निमित्त मुस्लिम बांधव यांची शांतता कमिटीची बैठक बुधवारी 28 ऑगस्ट रोजी दुपारी पार पडली आहे. नियोजित बैठक असताना देखील या शांतता कमिटीच्या बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्यामुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सव आणि मोहरम निमित्त संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गणेश मंडळांची आणि मोहरम मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये शहर आणि परिसरामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी गणेश उत्सवाच्या पूर्वी पोलीस, महसूल, नगरपालिका, महावितरण आणि पाटबंधारे आदी विभागामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येत असते. यावर्षी देखील अशाच पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं शांतता कमिटीच्या बैठकीचे शहर पोलिसांनी आयोजन केलं होतं. त्यानुसार सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात देखील आलं होतं. त्यामुळे दुपारी 4 वाजता गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्त बैठकीसाठी हजर झाले, मात्र 6 वाजले तरी अधिकारी येत नव्हते, त्यामुळे शांतता समितीचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अभय परमार आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन वांगर हे दोघेच इथे हजर होते. तर इतर शासकीय विभागामधील अधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला श्री परमार आणि श्री वांगर यांना सामोरं जावं लागलंय. गणेश उत्सव आणि मोहरम हे दोनही सण तोंडावर आलेले आहेत असं असताना प्रशासनाच्या वतीनं शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली, मात्र या बैठकीला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अभय परमार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर हे हजर असून उर्वरित शासकीय विभागाचे अधिकारी इथे उपस्थित नव्हते. त्यामुळे या बैठकीचा संगमनेर शहर गणेश उत्सव समितीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे असं संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक विश्वास मुर्तडक यांनी सांगितलंय. प्रशासनाच्या वतीनं शांतता समितीची बैठक 4 वाजता बोलवण्यात आली होती, मात्र 6 वाजले तरी देखील बैठकीसाठी अधिकारी हजर नव्हते, त्यामुळे आम्ही या बैठकीचा निषेध करत आहोत अशी संतप्त प्रतिक्रिया संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे यांनी दिली आहे. प्रांताधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांना महत्त्वाच्या बैठकींसाठी नगर इथे जावं लागले, त्यामुळे त्यांना शांतता कमिटीच्या बैठकीसाठी हजर राहता आलं नाही. तसेच इतर संबंधित अधिकारी जरासे उशिरा आले, त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. संगमनेरकरांच्या भावना आम्ही समजू शकतो अशी प्रतिक्रिया संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अभय परमार यांनी दिली आहे. शांतता कमिटीची मीटिंग माननीय पोलीस अधीक्षक परमार अभय परमार साहेबांनी घेतली होती. त्याचप्रमाणे या मीटिंगसाठी तालुका पोलीस स्टेशनचे PI सुनील पवार साहेब इथे आलेले होते.
परंतु ये दोन अधिकारी सोडून इतर कोणी अधिकारी वेळेवर आले नाही न आलेल्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि संगमेश्वर पोलिसचे पोलीस निरीक्षक आणि तालुक्याचे पोलीस निरीक्षक यांचं स्वागत त्यांना कभी कोणत्याही कामामध्ये आमचा पाठवा ठिकाणी चला शासकीय लोकांनी जे गणेश उत्सवानिमित्त मीटिंग करवली होती मीटिंग ही 4 वाजता होती आता जवळजवळ 6 वाजलेले आहेत संगमनेरच्या वतीने कुठलाही शासकीय लोक इथं हजर नसल्यामुळे उत्सव कमिटीने जाहीर निषेध केलेला आहे मी स्वतः त्यांचा निषेध करून व्यक्त करतो आज संगमनेर येथे गणपती उत्सव नवरात्र यासाठी ना एक शांतता कमिटीची मीटिंग बोलवली होती पण इथे कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हते ना MSEBचे अधिकारी आहे ना कलेक्टर आहे ना ॲडिशनल SP आहे ना मतलब म्हणजे नाही कोणता आहे ना खात्याचे अधिकारी तर उपस्थित आहे सगळे सर्व लोक गणेश उत्सव मंडळाचे सर्व आहे ना पदा म्हणजे अध्यक्ष वगैरे गणेश उत्सव नगरसेवक हे आलेले नगराध्यक्ष मॅडम पण इथं नाही मेन म्हणजे ज्यांच्याकडनं आहे ना नगरपालिकेमध्ये जे कामं होतात CO लेट आले त्यात आहे ना MSEBचे पण अधिकारी आहे ना लेट आले आम्ही काही एडेबिडे काही एक एक दोन दोन तास बसण्यासाठी आधी पहिले अधिकारी बोलवावे यांनी आणि मग एक मीटिंग ऑर्गनाईज करावी शांतता कमिटीची मीटिंग गणपती आणि मोहरम अगदी तोंडावर आल्यावर यांनी मीटिंग धरली आणि ह्या मीटिंगला संगमनेरचे PI परमार साहेब तालुक्याचे PI आणि CO हे तीनच अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे आम्ही सर्व शासकीय अधिकारी जे अधिकारी हजर नाहीत त्यांचा निषेध करतो संगमनेर शहर उत्सव समिती या गणपती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी संगमनेर शहरामध्ये गणपती व ईदच्या निमित्ताने शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंगसाठी सर्व विविध खात्यांचे शासकीय अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होतं परंतु माननीय प्रांतसाहेब त्याचप्रमाणे माननीय ॲडिशनल SP मॅडम यांना नगरला शासकीय मीटिंगसाठी जावं लागल्याने ते उपस्थित राहू शकले नाही त्याचप्रमाणे इतरही नगरपालिकेचे व किंवा इतर संबंधित खात्याचे जे अधिकारी होते त्यांना वेळेवर उपस्थित न राहता आल्यामुळे आजची मीटिंग रद्द करण्यात येऊन ती पुढील त्याची तारीख लवकर आम्ही निश्चित करू व सर्व संबंधितांना कळू ह्यानंतर सर पण गणपती आणि मोहरम निमित्त जे प्रशासनाचं काम असणार आहे MSEBचं पण तर त्या संदर्भात काय कारवाई करणार आहे आता मग शांतता कमिटीची मीटिंग कॅन्सल झाली परंतु आता मग कशा पद्धतीने काम करणार सगळ्या अधिकारी मीटिंग हा तर नेहमीचा रुटीनचा भाग आहे मीटिंग घेणं सर्व समाजातील सर्व घटकांचे परंतु आमच्या पातळीवरती आम्ही सर्व शासकीय विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे समक्ष व दूरध्वनीवर देखील त्यांचे संपर्क साधलेला आहे फॉर एक्झाम्पल नगर शहरात संगमनेर शहरातील रस्ते जे आहेत ते गणपतीच्या मिरवणुकीमध्ये श्रींच्या मिरवणुकीसाठी रस्त्यावर खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरती धोकेदायक तारा असतील ज्या योगे कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी देखील MSEBशी व विविध शासकीय विभागांशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दक्षता घेतो संगमनेरवासियांच्या भावना आम्ही समजू शकतो परंतु कधीतरी अशी वेळ येते की काही शासकीय बैठक असतात वरिष्ठ पातळीवरती काही मीटिंग असतात इलेक्शन संबंधित काही मीटिंग आहे किंवा इतर काही संबंधित काही मीटिंग आहे तर त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहणं आवश्यक असतं ऐन वेळेस ते ठरल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं बाकी मुद्दाम असं काही दुसरं काही इश्यू नाही याच्यामध्ये 24 शेख सी 24 तास संगमनेर मंचर इथे ज्येष्ठ नागरिक संघाची 13वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे यावेळी संघाचे सचिव रंगनाथ थोरात आणि तालुका समन्वयक समितीचे तसेच पुणे जिल्हा अधिकारी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं मंचरमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची 13वी वार्षिक सभा बुधवारी 28 ऑगस्ट रोजी मंचर येथील गणराज मंगल कार्यालय इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे उपाध्यक्ष काशीनाथ वळसे पाटील आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ भालेराव सचिन नवले मंचर ग्रामपंचायतचे सरपंच दत्ता गांजळे आदी इथे उपस्थित होते यावेळी दशरथ भालेराव यांनी संघ वाढीसाठी संघाच्या माध्यमामधून विविध कार्यक्रम राबवून वाढीसाठी प्रयत्न करावे तसेच काशीनाथ वळसे यांनी ST स्मार्ट कार्ड योजना कशी फसवी आहे हे सांगत सर्व ज्येष्ठ नागरिक संघांनी याचा निषेध करावा असं सांगितलं
ज्येष्ठ नागरिक संघासाठी पंचायत सर्व प्रकारचे योगदान देण्यास तयार आहे असंही ते म्हणालेत. यावेळी सूर्यकांत थोरात यांनी ज्येष्ठांसाठी नवनवीन उपक्रम घेऊन संघवाढीसाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलंय. माजी प्राचार्य भीमराव बाणखेले, संघाचे सल्लागार नामदेव आंबलकर, बाबासाहेब खानदेशी, नामदेव बाणखेले, पांडुरंग बाणखेले, गणपत कराळे, सुदाम बेंडे, अरुण लोंडे, अरुण नाना बाणखेले, बाळासाहेब जाधव, भास्कर दैने, सविता क्षीरसागर, अंजली थोरात, सीताराम लोंढे आदी इथे उपस्थित होते. यावेळी अहवाल वाचन आणि आभार संघाचे सचिव रंगनाथ थोरात यांनी मानले आहेत, तर सूत्रसंचालन गणेश कडलक यांनी केलंय. कार्यक्रमाचा समारोप स्नेह भोजनाने करण्यात आलाय. स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंजर. जील एज्युकेशन सोसायटीमध्ये जागतिक उद्योजक दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी अनेकांचा विशेष सत्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला. जील एज्युकेशन सोसायटीमध्ये जागतिक उद्योजक दिवस 27 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया या उपक्रमांतर्गत सर्व युवकांना त्यांच्याकडे असणाऱ्या उपजत कलेमधून रोजगार उपलब्ध होईल या विचारांशी एकरूप होऊन झील एज्युकेशन सोसायटी उद्योजकतेची बीज आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे रुजावीत यासाठी एक भाग म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटन नारा शेषगिरीराव, नवनाथ येवले, डॉक्टर अमोद मरकळे, डॉक्टर संजय देवकर, डॉक्टर सुरेश शिर बहादूरकर, रोहित नारा इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी झील एज्युकेशन सोसायटीतर्फे नारा शेषगिरीराव यांना झील फर्स्ट जनरेशन आंत्रप्रेनरशिप पुरस्कार आणि नवनाथ येवले यांना झील फर्स्ट जनरेशन बेस्ट आंत्रप्रेनरशिप आयडिया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. जागतिक उद्योजक दिनाचं औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या यशस्वी माजी विद्यार्थी उद्योजकांनी अनुभव यावेळी कथन केलेत आणि त्यांच्या कार्याबद्दल संस्थेनं त्यांचा विशेष सत्कार केला. या कार्यक्रमामधील झील एज्युकेशन सोसायटीमधील MBA, MSc अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन मधील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. संस्थेमधील सर्व महाविद्यालयामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठं सहकार्य केलंय. संस्थेचे संस्थापक संभाजीराव काटकर, संस्थेचे सचिव प्राध्यापक जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे यांच्याकडनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यास मार्गदर्शन मिळालं. एकदम खूप छान उपक्रम आहे. या उपक्रमामधून आपली जी युवा पिढी आहे त्यांना नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहेत की जे आमच्यासारख्या उद्योजकांना इथं बोलवलं जातं आहे आणि आमचे अनुभव शेअर इथं केले जातात. याच्यामधनं मुलांना एक सक्सेस न पाहता तर या सक्सेसच्या पाठीमागं दडलेला जो अनुभव आहे हा मुलांसमोर ज्यावेळेला आम्ही सांगेल त्यावेळेला एक मुलांना एक वेगळी ऊर्जा उत्पन्न होईल आणि ज्या मुलांना असं वाटतं आहे की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही किंवा मला हे जमत नाही तर अशा मुलांना एक प्रोत्साहन देण्याचं काम मला असं वाटतं की जे झील कॉलेज करतं की जे एक चांगलं व्यासपीठ एक युवा उद्योजकांना घडवण्याचं त्यांनी तयार केलेलं आहे ते हे खूप छान उपक्रम आहे. तसं बघायला गेलं तर हा एवढे ब्रँड जो तयार झालेला आहे हा म्हणजे एका दिवसात तयार झालेला ब्रँड नाही आहे तर याच्या पाठीमागं आमच्या वडिलांचं कष्ट आहे आणि वडिलांच्या बरोबर आम्हीसुद्धा भरपूर कष्ट घेतलेले की ज्याचं माझं वय वर्ष 35 आहे. 35 वर्षामध्ये मी 32 व्यवसाय केलेले आहेत. तर हे 32 व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या व्यवसायांचं नॉलेज घेऊन जे एक वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा की आपल्या नावाने मार्केटमध्ये एक ब्रँड असला पाहिजे मग हा जो काही ब्रँड आम्ही तयार केलेला आहे हा आमच्या अनुभवातला आणि पॅशनली आमचा व्यवसाय असल्यामुळं आम्ही एक 32 व्यवसायाचा अनुभव पण असल्यामुळं तो पूर्ण अनुभव आम्ही या व्यवसायात टाकला आहे आणि एक ब्रँड क्रिएट केलेला. मुलांना मी हा संदेश देईल की आज कुठलाही एक मोठी झेप घ्यायची असेल किंवा तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर त्याची सुरुवात छोट्याने होत असते. त्यामुळं कुठलाही व्यवसाय करायचं झालं तर ती छोट्याने होत असते आणि दुसरी गोष्ट आहे की व्यवसाय करताना व्यवसायाचं नेहमी प्लॅनिंग असायला पाहिजे की त्या पूर्ण व्यवसायाचा अभ्यास करूनच मग तो व्यवसाय करायला पाहिजे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा व्यवसायामध्ये 100% सक्सेसफुल होऊ शकता जर तुम्ही व्यवसायाचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर. आम्ही 1996 इंटेलेक्स स्टार्ट किया. इंटेलेक्स एक एनर्जी सेविंग प्रोडक्ट तयार किया आणि उनको हर इंडस्ट्री में लेके गया कि वो 50% एनर्जी, वो एनर्जी बहुत इंपॉर्टेंट था, अपने पास शॉर्टेज होता था हमेशा. उसको हमने वो प्रोडक्ट सब जगह प्रमोट किया, वो लोगों ने अच्छा रिस्पांस दिया, वो हिसाब से हम लोग अभी उनको
को काफ़ी बड़े बड़े ब्रांड्स को देते हैं, क्रॉम्पटन ग्रीव्स, विप्रो, ओसराम, ऐसा जो इंटरनेशनल ब्रांड्स को भी हम सप्लाई करते हैं। बहुत बढ़िया लगा। तो जो हमारा पॉपुलेशन के हिसाब से वी नीड मोर एंटरप्रेन्योर्स, सो एंटरप्रेन्योर जो हम तैयार कर रहेंगे तो ये अपना देश अच्छी तरह से आगे जाएगा। ओबीडी के पास खूब एनर्जी है, उनको अच्छा तरह से सही डायरेक्शन में वैल्यू सिस्टम के साथ आगे गएंगे तो वो लोग जरूर सक्सेस पाएंगे। उपक्रम खूब चांगला है। तर हे माध्यम का है कि आम्ही जसं आम्ही दुष्काळ भागात कारखाना उभारला आहे, साखर कारखाना, तर कारखाना आज चांगला चालतो आहे। शेतकऱ्यांना आपण ऊसाचे पैसे वेळेवर देतो किंवा हे सगळे जे गोष्टी आहेत, किंवा कारखाना म्हटलं की सगळ्यांना वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण ह्याचे मागचे जे कष्ट घ्यायला लागतं, आणि 7-8 वर्ष पाऊस असतानी नसतानी आम्ही कारखाना चालवला तिकडे, आणि कारखान्याची क्षमता पण वाढत गेली। आज त्या भागात कुठल्याही शेतकरीला आपण विचारलं 4-5 तालुक्यामध्ये, ते म्हणतील ह्याच कारखान्याला ऊस घालावा। तर हे असं इथपर्यंत येण्यासाठी काय करावं लागतं, किती कष्ट करायला लागतं, आणि कुठली गोष्ट आपण सोडू शकत नाही मध्ये, हे जे आहे हे सगळं एकदा आपल्याचे युवा पिढी आत्ताचे जे आहेत त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आजचे दिवस आम्हाला पण एक संधी म्हणून आहे की हे आमची स्टोरी आम्ही जे पूर्ण केलेलं ते सांगण्यासाठी एक चांगली संधी आहे। झील एज्युकेशन सोसायटी हे गेले 5 वर्ष हा उपक्रम राबवतो। 21 ऑगस्ट हा जगात वर्ल्ड एंटरप्रेन्युअर्स डे म्हणून साजरा केला जातो। झील कॉलेज आणि झील एज्युकेशन सोसायटी आणि झील MBA इन्स्टिट्यूट्स सगळे एकत्र येऊन फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स आणि ज्यांनी एंटरप्रेन्युअरमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे, एस्टॅब्लिश केलेलं आहे, अशा एक दोघा तिघांना बोलवून त्यांच्या सक्सेस स्टोरीज आणि त्यांनी केलेला खडतर प्रवास हे विद्यार्थ्यांसमोर मांडतात, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचं एक एंटरप्रेन्युअर एंटरप्राईज एस्टॅब्लिश करू शकतील। आणि देशाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जॉब सिकर्सपेक्षा जॉब गिवर्सची गरज जास्त असल्यामुळे हा उपक्रम आम्ही लाभवतो। आत्तापर्यंत आपण विविध क्षेत्रातील जे फर्स्ट डिग्री एंटरप्रेन्युअर्स होते ह्या सगळ्यांना आपण इथे येऊन गेले 5 वर्ष हा उपक्रम राबवतो। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शेळगाव इथे किरकोळ भांडणावरनं सख्या भावानं छप्पर पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये गोरख भदे हे जखमी झाले आहेत, त्यांच्यावरती नगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। श्रीगोंद्यामधील शेळगाव इथे सकाळी 6:00 सुमारास किरकोळ कारणावरनं सख्या भावानं छप्पर पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या दुर्घटनेमध्ये गोरख भदे हे जखमी झाले, त्यांच्यावरती नगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जखमी गोरख भदे आणि त्यांच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते। दरम्यान काल देखील त्यांच्यामध्ये वाद झाला होता। सुडानं पेटलेल्या भावानं गोरख भदे ज्या छपराच्या घरामध्ये राहत होते त्या घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली आणि सकाळी 6:00 सुमारास छप्पर पेटवून दिलंय। यामध्ये जखमी गोरख भदे आणि त्यांचं कुटुंबीय साखर झोपेमध्ये होतं, त्याचवेळी छपरावरील पेटलेलं लाकूड खाली पडल्याचा आवाज आल्यामुळे गोरख भदे जागे झाले। त्यावेळी संपूर्ण छपराला आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी पत्नीला उठवलं आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र घराला बाहेरून कडी लागल्यामुळे दरवाजा उघडला जात नव्हता। दरम्यान मोठ्या प्रयत्नांनी दरवाजा तोडून हे दाम्पत्य बाहेर आलं। दरम्यान बाहेर दबा धरून बसलेल्या आरोपीनं गोरख भदे यांच्यावरती धारदार शस्त्राने यावेळी वार केलाय। या घटनेमध्ये गोरख भदे आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत। दरम्यान सरपंच विजय शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलंय। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। शेडगाव येथील गोरख मारुती भदे आणि शरद मारुती भदे हे दोन सख्खे भाऊ शेती व्यवसाय करतात आणि शेतीवरून त्यांच्यामध्ये वाद आहेत। आज सकाळी 6:00 सुमारास गोरख भदे
त्यांची पत्नी सुरेखा बदे हे घरात झोपलेले होते. त्यांची आई शौचासाठी बाहेर गेलेली होती. त्यावेळेस शरद बदे याने त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली आणि त्यांचं पाचटाचं जे घर आहे त्याला आग लावून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरेखा बदे आणि गोरख बदे हे साधारणतः 30-35% त्यात भाजलेले आहे आणि अशा अवस्थेत ते घरातून बाहेर स्वतःला वाचवण्यासाठी पळत असताना शरद बदे याने गोरख बदे याच्यावर गुप्तीने पाठीवर डोक्यावर वार केलेले आहेत. त्यामुळे ते जखमी अवस्थेत अहमदनगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. शरद बदे आणि त्याची पत्नी या दोघांनाही आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेलं आहे. गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. काल रात्री 10 सुमारास माजी नगरसेवक पक्कड मोठे आणि नगरसेवक सुनील वाळके यांच्यात व त्यांच्या समर्थकांमध्ये 2 गटात 10-10:30 सुमारास लोणी मखरेवाडी रोडवर चिंध्याई मंदिराच्या ठिकाणी जुन्या राजकीय वादावरून भांडण होऊन त्यात सुनील वाळके, पक्कड मोठे आणि त्यांचा मुलगा संदीप मोठे यांना डोक्याला दुखापत होऊन जखमी झालेले आहे. त्या संदर्भाने परस्पर विरोधी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आम्ही अटक केलेले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेत आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. गणेश उत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उप अधीक्षक रोशन पंडित आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडा संकुलामध्ये जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम तसेच मॉक ड्रिल प्रशिक्षण संपन्न झालंय. गणेश उत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उप अधीक्षक रोशन पंडित आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच भाऊसाहेब संतोजी थोरात क्रीडा संकुलामध्ये जातीय दंग काबू नियोजनाची रंगीत तालीम तसेच मॉक ड्रिल प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान 2 पोलीस अधिकारी, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे 25 पोलीस कर्मचारी आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे 4 कर्मचारी इथे हजर होते. यामध्ये 2 हँड ग्रेनेड आणि 3 सेल मॉब ड्रिल साठी खर्च केले आहेत. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी या प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती दिली आहे. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी संगमनेर शहरामध्ये जातीय दंगा काबू योजना त्याचप्रमाणे मॉब ड्रिल स्कीम ह्या दोन्ही राबवण्यात आल्या. येणाऱ्या आगामी गणेशोत्सव व मोहरम या दोन हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवरती जातीय दंगा काबू योजना राबवण्यात आली. त्याचप्रमाणे मॉक ड्रिल देखील घेण्यात आली की ज्यायोगे कोणती आकस्मिक कोणती घटना घडेल तर त्या घटनेला किंवा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे. हा संदेश जनतेमध्ये जावा आणि सर्व जनतेने आपापले सण निर्भय वातावरणामध्ये पार पाडावेत, भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी ही जातीय दंगा काबू योजना आणि मॉक ड्रिल आम्ही राबवलेली होती. शावी शेख, C24 तास, संगमनेर. बारामती तालुक्यामधील जनावरांच्या चारा छावण्यांना मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी शेतकरी आता आग्रही झालेत. शासनाची मुदतवाढ 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलंय. राज्याच्या अनेक भागामध्ये पावसामधील पुराच्या पाण्यानं थैमान घातले, तर दुसरीकडे बारामती तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही प्यायला पाणी नाहीये. तब्बल 8 दिवस पाण्याचा टँकर इथे येत नाहीये. जनावरांना हिरवा चारा नाहीये. इथे राज्य शासनानं सुरू केलेल्या छावण्यांवरती हजारो जनावरं आजही दाखल आहेत. त्यांना गरजेप्रमाणे चाराही दिला जातो. ही परिस्थिती यापुढे किती दिवस सुरू राहील हा मात्र मोठा प्रश्न आहे. पावसाळा सुरू होऊन 3 महिने उलटलेत, परंतु दमदार पाऊस मात्र झालाच नाहीये. या भागामध्ये अनेक गावांमध्ये विंधन विहिरी कोरड्या ठाक पडल्या, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जनावरांचा प्रश्न गंभीर बनलाय. माणसं कशीही जगतील पण मुक्या जीवांचं काय. शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या या चारा छावण्या अशाच काही कालावधीसाठी पुढेही सुरू राहाव्यात अशी मागणी आता होताना दिसतीये. प्रभाकर चांदगुडे. शासनाला अशी शेतकऱ्यामार्फत विनंती करतो की बारामती तालुक्यातील जिरायटी पट्ट्यातील पश्चिम भागात
शासनामार्फत चालवणी जाणारी खंडोखैरेवाडी येथील छावणी 31 तारखेला बंद होणार आहे असं येथील लोकांना कळलेलं आहे. पण शेतकऱ्यामार्फत शासनाला अशी विनंती करण्यात येत आहे की सध्या इथं माणसाला पिण्यासाठीच पाण्याचे टँकर चालू आहे. सध्या परिस्थिती आता अजून 3 महिने तरी जनावरांसाठी इथं चारा उपलब्ध होईल अशी शक्यता कमी आहे. परंतु आज परिस्थितीत पावसाचा एक थेंबसुद्धा इथं कुठेही परिसरात नाही. त्यामुळं जर चारा छावण्या बंद झाल्या तर जनावरांनी अक्षरशः रस्त्यावर मोकळी सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यामार्फत शासनाला अशी एक विनंती करण्यात येत आहे की जोपर्यंत इथं चारा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत नाही तोपर्यंत शासनाने महिना 2 महिने 3 महिने जरी गरज पडली तरी चावरा चारा छावण्यांची मुदत वाढवून मिळावी ही विनंती. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जाने उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी रकमेमध्ये अपहार झाल्याचा आरोप होतोय. या संदर्भात बारामतीमधील 5 गावांमधनं ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज देण्यात आले. पुणे जिल्ह्यामधील 3 तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारी जानाई शिरसाई ही योजना सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. यापैकी एक असणाऱ्या जानाई उपसा सिंचन योजना या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे. इथे लोकवर्गणी गोळा करून शेतकऱ्यांनी तब्बल 28,46,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये थकबाकी भरणा केली आहे तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात 14,00,000 रुपये भरणा केला आहे. या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप अधिकाऱ्यांवरती करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी होती आहे. बारामती तालुक्यामधील 5 ग्रामपंचायतनं तक्रार अर्ज दिले आहेत. गतकाळामध्ये वीज बिलं आणि पाणीपट्टी थकबाकीमुळे ही योजना बंद पडली होती. परंतु दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योजना पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एकूण खर्चाच्या 19% वाटा हा लाभधारक शेतकऱ्यांनी भरावा तर उर्वरित 81% रक्कम शासन भरणार असं जाहीर करण्यात आलंय. या योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू कुतवळ यांनी अधिक माहिती दिली आहे. जमा केला त्याच्या बदल्यात शासनाकडून 81% 1.5 कोटी रक्कम या पाणी जलसंपदा विभागाला प्राप्त झाली. या संपूर्ण 2 कोटी रकमेचा हा अपहाराचा विषय आहे. सदर आमची तक्रार अशी आहे की ज्या लाभार्थीनं हे पैसे भरले त्या लाभार्थीला त्या पाण्याचा लाभ मिळणं अपेक्षित असताना सदरचे पाणी वैयक्तिक प्रेशरखाली ज्या ठिकाणी दौंड भागातील काही गाव आहेत ती ज्यांनी पैसेच भरले नाहीत थकबाकीच्या काळातले आजही त्या गाव लोकांच्याकडे 1,00,000 रुपयाची बाकी असताना त्यांना आज पाणी दिलं जातं. आता तिथल्या संबंधित लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावरती दबाव आहे. काही पाणी पुरंदर भागात दिलं जातंय जिथले आजही 30-35 लाख रुपये बाकी आहे. मात्र तिथले जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या दबावाखाली पाणी दिलं जातं. आजही ऍडव्हान्समध्ये रक्कम भरलेली गावं गेले 3 आवर्तनाला ह्या पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत. आणि आज 1,00,000 हेक्टर 1,000,000 हेक्टरची पेरणी कांदा बाजरी इतर काही पिकं हे ह्या जिरायत भागात येतात आणि एवढं एकच पीक ह्या भागामध्ये येतं. रब्बी हंगामामधली किंवा उन्हाळी हंगामामधली पिकं या भागामध्ये येतच नाहीत. त्या काळात या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो पिण्यासाठी. आजचं जे ज्याच्यावरती 12 महिन्याचं अर्थकारण शेतकऱ्यांचं अवलंबून आहे तेच पिकं जळण्याच्या स्थितीमध्ये असताना अधिकाऱ्यांच्याकडनं जबरदस्ती पाणी मंत्र्यांच्या दबावाखाली दुसरीकडे नेतायत. पाणी घेऊ नका अशा प्रकारच्या अधिकारी पदाचा वापर करून शेतकऱ्याला धमकवत आहेत. आज स्थिती अशी झाली सर्व शेतकरी भयभीत झाले. पाणी मिळणार का नाही मिळणार, योजना चालणार का नाही चालणार. गेले 40 वर्ष ज्या योजनेची आस लावून लोक पाहत आहेत त्या योजनेचा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनानं पूर्णतः बोजवारा उडला आहे. सर्व गावांना रोष तयार आहे. खूप विनवण्या अधिकाऱ्यांना आम्ही करतोय की तुम्ही ह्या योजने प्रस्तुत योजनेमधनं शेती सिंचनाला पाणी मिळण्यासाठी या भागांमधील 5 गावांमधनं शेतकऱ्यांनी आगाऊ रक्कम संबंधित पाट बदणारे विभागाकडे भरणा केली आहे. पाण्याची मागणी करणारे सर्व लाभधारक शेतकरी सध्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे त्रस्त झालेत. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी दुसऱ्या गावामधील शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप होतोय. परस्पर पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप होतोय.
जाने उपसा सिंचन योजनेमधून पाण्याची मागणी करून अगाऊ रक्कम भरणाऱ्या गावांना अद्याप पाणी देण्यात आले नाहीये. या उलट थकबाकी असणाऱ्या काही गावांमधील शेतकऱ्यांना राजकीय दबावामुळे पाणी सोडल्याचे आरोप आहेत. बारामती तालुक्यामधील ही महत्वाकांक्षी योजना सन 2000 साली कार्यान्वित झाली आहे. संपूर्ण योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांची शासन उधळपट्टी करत आहे. सध्या 3 टप्प्यांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली आहे. यापैकी पहिला टप्पा दौंड तालुक्यातील वरवंड तलवार जवळ, दुसरा टप्पा याच परिसरामधील पडवी या गावात आहे. योजनेमधील अंतिम टप्पा बारामती तालुक्यामधील सुपे नजीक वढणे या गावामधनं सुरू आहे. जलसिंचन घोटाळ्याबाबत ज्या अधिकाऱ्यांवरती आरोप करण्यात आले आहेत त्यांची बाजू समजून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांशी संपर्क केलाय, परंतु या प्रकरणी मात्र ते विसंगत उत्तर देऊन आरोप करणारेच मूर्ख आहेत अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली आहे. येथील ज्या ग्रामपंचायत आणि शेतकऱ्याने आरोप केले आहेत त्यांनी आमच्या कार्यालयामध्ये भेट द्यावी, आम्ही उत्तर देतो असे असमर्पक उत्तर देऊन या विषयाला बगल देण्यात आली आहे. मनोहर तावरे, सी 24 तास, बारामती. विविध मागण्यांसाठी शिरूर तालुक्यामधील संगणक परिचालकांनी पंचायत समिती समोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे. यावेळी संघटनेचे सर्व सदस्य इथे उपस्थित होते. शिरूर तालुक्यामधील संगणक परिचालकांनी एकत्र येत शिरूर पंचायत समिती कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलंय. विद्यमान आमदार श्री बाबूराव पाचरणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. शासन दरबारी मुख्यमंत्र्यांना भेटून संगणक परिचालक यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलंय. परिचालकांनी दिलेल्या निवेदनानुसार संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडनं नियुक्ती देणं आणि संगणक परिचालकांच्या मानधनाची तरतूद 14व्या वित्त आयोगामधनं न करता शासनाच्या अर्थसंकल्पामधनं करणं. या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावरती 4 दिवस आंदोलन देखील करण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत परिचालकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 8 महिन्यानंतर देखील या निर्णयावरती तोडगा निघाला नाहीये, त्यामुळे राज्यामधील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन छेडलंय असं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं 1 दिवसाचं धरणं आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. वास्तविक यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत. एक बाजूला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी डिजिटल इंडिया घडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. चांगले अनुभव डिजिटल इंडियाच्या माध्यमातून येत आहेत आणि मग ही संगणक प्रणाली जी आहे ही अधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये यांची नेमणूक केलेली आहे. मात्र यांना त्या ठिकाणी वेतनश्रेणी 6000 रुपये आणि ती महिनोमहिनी मिळत नाही, बऱ्याचशा लोकांची ती तक्रार आहे. शिवाय 6000 रुपये ही फारच कमी आहे. तर ग्रामपंचायतीच्या जसे इतर कर्मचारी त्यांचे वेतनश्रेणीमध्ये आहेत तसं यांनासुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र आयटी महामंडळामध्ये यांचा समाविष्ट व्हावा आणि तो समाविष्ट केल्याच्या नंतर ते अधिकृत प्रशासकीय सेवक म्हणून त्या ठिकाणी येतील आणि 15000 रुपयापर्यंतची त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. कारण ग्रामपंचायत हा खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाचा एक पाया आहे आणि तिथला घटक हा सक्षमपणानं पुढं आला पाहिजे आणि त्यासाठी संगणक प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून या संगणक परिचालक संघटनेला मी आज पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच येणाऱ्या कॅबिनेटपर्यंत यांच्या निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना मी माझं शिफारसपत्र देऊन याच्यावर निर्णय घेण्यासाठी विनंती करणार आहे. धन्यवाद. राज्यामधील सर्व संगणक परिचालकांना आयटी विभागाकडनं संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, सर्व संगणक परिचालकांचं मानधन शासनाच्या निधीमध्ये देण्यात यावं, 2017 ते जुलै 2018 थकीत मानधन देण्यात यावं, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचं मानधन देण्यात यावं, प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचे केलेले सर्वेचे मानधन देण्यात यावं अशी मागणी शिरूर तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी केली आहे. यावेळी शिरूर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षा सावित्रा वाघचौरे, उपाध्यक्ष महेंद्र खेंगट, सचिव बाबासाहेब थोरात यांच्यासह शिरूर तालुक्यातील पुरुष महिला कर्मचारी
इथे हजर होते। तसेच पाठिंबा देण्यासाठी आमदार बाबूराव पाचरणे, शिवसेना तालुका अध्यक्ष गणेश जामदार, नाना पाचरणे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने हजर होते। संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आम्ही मोदी साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं जे डिजिटल इंडिया आहे ते घडवण्याचं काम आम्ही करत आहोत। अगदी तुटपुंज पगारावर, म्हणजे 6,000 पगारावर आम्ही ग्रामपंचायतमध्ये डिजिटल इंडिया करत आहोत। परंतु आमच्या मागण्या हे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे की आम्हाला आय टी महामंडळाकडून समाविष्ट करून घ्यावं आणि किमान वेतन 15,000 रुपये मिळावं आणि जो 14 वित्त आयोगातून जो निधी वर्ग केला जातो आणि त्याच्यातून आमचे पगार होतात तसं न करता आम्हाला शासनाच्या निधीतून पगार द्यावा ही आमची एक शासनाकडे मागणी आहे। ज्याप्रमाणे तुम्ही डिजिटल इंडिया घडवता त्याप्रमाणे जे घडवतात त्यांचाही विचार करावा, ते कोणत्याही सुविधांपासून वंचित नाही राहावं हीच आमची शासनाकडे मागणी आहे। अरुणकुमार मोटे, C24 शिरूर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। MM निहाळी विद्यालयामधील विद्यार्थिनींची छेडछाड केल्यानं संतप्त विद्यार्थिनींसह सर्व शिक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये केलं धरणे आंदोलन। संगमनेरमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांनीच फिरवली आहे पाठ, संतप्त गणेश मंडळांनी केलाय रोष व्यक्त। चेडगाव इथे छप्पर पेटवून सख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल। आणि जाणाई उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी रकमेमध्ये झालाय अपहार, बारामतीमधील 5 गावांमधनं ग्रामपंचायतमध्ये तक्रार दाखल। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 जगा वर्तमानात, बिनधास्त।